गुड मॉर्निंग एवरीवन, आज अपन नवीन क्वेश्चन लर्न करणार आहोत। माझे नाव नियती भळगट। आपला आजचा क्वेश्चन आहे, व्हॉट आर द टाइप्स ऑफ एंटरप्रेन्युअर्स। लेट्स स्टार्ट। फर्स्ट इज बेस्ड ऑन क्लॅरेन्स डॅनहॉफ क्लासिफिकेशन। फर्स्ट पॉइंट इज इनोव्हेटिव्ह एंटरप्रेन्युअर्स। फोनमध्ये लक्ष द्या, दीज एंटरप्रेन्युअर्स आर फुल ऑफ क्रिएटिव्ह आयडियाज। इनोव्हेटिव्ह एंटरप्रेन्युअर्स जे असतात त्यांच्या माइंडमध्ये सतत क्रिएटिव्ह आयडियाज येत असतात, ते खूप क्रिएटिव्ह असतात, सतत काही ना काही डोक्यात चाललेलं असतं। दे हॅव द ॲबिलिटी टू थिंक न्यूअर, बेटर अँड मोर इकॉनॉमिकल आयडियाज ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट। त्यांच्याकडे ॲबिलिटी असते काहीतरी नवीन विचार करण्याची, बेटर चांगलं इकॉनॉमिकल आपल्या बिझनेसला फायदा होईल असं क्रिएट करण्याची, थिंक करण्याची त्यांच्याकडे ॲबिलिटी असते। They are the business leaders and contributors to the economic development of a country. They business leaders असतात आणि आपल्या पूर्ण कंट्रीच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये त्यांचं खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन असतं त्यांच्या बिझनेस कडून। इन्व्हेन्शन्स लाईक द इंट्रोडक्शन ऑफ अ स्मॉल कार नॅनो बाय रतन टाटा, मेकिंग मोबाईल फोन्स अवेलेबल टू द कॉमन मॅन बाय अनिल अंबानी, इंट्रोडक्शन ऑफ अमेझॉन बाय जेफ बेझोस, हे सगळे चांगले एक्झाम्पल आहेत इनोव्हेटिव्ह एंटरप्रेनर्सचे। शॉर्ट मध्ये लक्षात ठेवलं तरी चालेल, रतन टाटा, अनिल अंबानी आणि जेफ बेझोस। नेक्स्ट पॉइंट इज इमिटेटिव्ह एंटरप्रेनर्स। इमिटेटिव्ह म्हणजे कोणाला सांगता येईल का काय इमिटेटिव्हचा अर्थ? ऑनलाईन स्टुडंट, इमिटेट करणं म्हणजे काय करणं? ओके, इमिटेट करणं म्हणजे कॉपी करणं, टू कॉपी समवन म्हणजे इमिटेट। इमिटेटिव्ह एंटरप्रेनर्स अडॉप्ट अ सक्सेसफुल इनोव्हेशन। जे इमिटेटिव्ह एंटरप्रेनर्स असतात ते अडॉप्ट करतात, इन शॉर्ट कॉपी करतात, म्हणजे एखादा सक्सेसफुल जो बिझनेस असेल, बिझनेसमॅन असेल, त्याच्या ज्या आयडियाज आहेत, तो जसा टेक्निक्स वापरतोय, तो जसा बिझनेस चालवतोय, त्या सगळ्या टेक्निक्स तो कॉपी करतात आणि तसा आपला बिझनेस चालवतो। इन अदर वर्ड्स, दे इमिटेट टेक्निक्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेटेड बाय अदर्स। ते जे आहेत ते दुसऱ्यांच्या टेक्निक्स, टेक्नॉलॉजी, दुसऱ्यांनी इन्व्हेंट केलेल्या ज्या असतात त्या अडॉप्ट करतात, त्या कॉपी करतात आणि त्याच्यानुसारच आपला बिझनेस चालवतात। दे फुलफिल देअर नीड फॉर अचीवमेंट बाय इमिटेटिंग द आयडियाज इंट्रोड्यूस बाय इनोव्हेटिव्ह एंटरप्रेनर्स। त्यांच्या ज्या अचीवमेंट्स असतात, त्यांचे जे बिझनेसचे गोल्स असतात, ते दुसऱ्यांच्या आयडियाज कॉपी करून ते फुलफिल करतात। डेव्हलपमेंट ऑफ स्मॉल शॉपिंग कॉम्प्लेक्सेस इज द वर्क ऑफ इमिटेटिंग एंटरप्रेनर्स। स्मॉल शॉपिंग कॉम्प्लेक्स असतात म्हणजे छोटी छोटी दुकानं, ते सगळे आपण चांगले एक्झाम्पल देऊ शकतो। इन शॉर्ट लक्षात ठेवायचं, इमिटेटिव्ह एंटरप्रेनर्स म्हणजे कॉपी कॅटर्स, दुसऱ्यांच्या आयडियाज टेक्निक्स कॉपी करतात। नेक्स्ट इज ड्रोन एंटरप्रेनर। Drone entrepreneurs are those individuals who are satisfied with the existing mode and speed of business activity and show no inclination in change and creativity. Drone entrepreneurs म्हणजे असे एंटरप्रेनर जे जसं आपला बिझनेस चाललाय, ज्या मोड मध्ये चाललाय, ज्या टेक्निक्स आपण युज करतोय, ज्या स्पीडने चाललाय, त्याच्यासोबत ते सॅटिस्फाय असतात। त्यांना वेगळं काही क्रिएटिव्हिटी करण्यात किंवा चेंजेस करण्यात त्यांना काही इंटरेस्ट नसतो, जसं चल रहा है वैसे चल रहे। देअर आउटलुक इज रिजिड। त्यांचं जे आउटलुक असतं म्हणजे जसं त्यांचा बिझनेस दिसतो आपल्याला बाहेरून, ते खूप रिजिड आहे, म्हणजे ओल्ड असतं, ट्रेडिशनल काइंड ऑफ आउटलुक। दे आर नॉट रेडी टू चेंज देअर फंक्शनिंग विथ द चेंजिंग टाइम्स अँड इवन रेडी टू सफर लॉस बिकॉज ऑफ दॅट। म्हणजे ते त्यांचं जे फंक्शनिंग असतं, ज्या टेक्निक्स असतात, त्या टाइम सोबत चेंज करायला तयार नसतात। आता कसं दररोज आपला एक नवीन ट्रेंड येतो, नवीन स्टाईल येते, त्याच्यानुसार बिझनेसमॅननी त्याच्या बिझनेसमध्ये चेंजेस करायला हवे, तर ते रेडी नसतात ते चेंजेस करण्यासाठी। जरी त्यांना त्याच्यावरून लॉस झाला तरी ते ठीक आहे म्हणतात, लॉस झालाय ठीक आहे, पण दे आर नॉट रेडी टू चेंज देअर टेक्निक्स। नेक्स्ट इज फॅबियन एंटरप्रेनर्स। दीज एंटरप्रेनर्स आर ट्रेडिशनल इन देअर आउटलुक सेम ॲज द ड्रोन एंटरप्रेनर्स, सेम टू सेम। त्यांचं पण आउटलुक ट्रेडिशनल असतं, ओल्ड असतं। दे फॉलो पास्ट प्रॅक्टिसेस अँड कन्व्हेन्शन्स। जुने जे त्यांचे अधिवेशन असतात, प्रॅक्टिसेस म्हणजे जा काही टेक्निक्स जुन्या ज्या असतात तेच ते फॉलो करतात। दे कन्फाईन देमसेल्व्स टू फॅमिली प्रॅक्टिसेस। दे नीदर अडॉप्ट इनोव्हेटिव्ह आयडियाज नॉर इमिटेट सक्सेस स्टोरीज ऑफ अदर बिझनेसेस।
ते ना काही स्वतः इनोव्हेटिव्ह आयडियाज फॉलो करतात ना स्वतः काही क्रिएट करतात आणि इवन दुसऱ्यांच्या ज्या आयडियाज असतात टेक्निक्स असतात त्या सुद्धा फॉलो करत नाही आपला बिझनेस सक्सेस करण्यासाठी. जसं चाललंय तसंच चालू द्या. दे डू नॉट शो इनिशिएटिव्ह इन व्हिज्युअलायझिंग अँड इम्प्लिमेंटिंग न्यू आयडियाज अँड इनोव्हेशन्स. ते व्हिज्युअलाइज म्हणजे इमॅजिन करण्यात, नवीन आयडिया सुचवण्यात आणि त्या इम्प्लिमेंट करण्यात म्हणजे रियालिटी मध्ये आणण्यात त्यांना काही इंटरेस्ट नसतो. ते इनिशिएटिव्हच घेत नाही त्यानुसार. ओके, पहिले चार पॉइंट्स कळलेत सगळ्यांना? ऑनलाईन स्टुडंट्स पहिले चार पॉइंट कळलेत? येस येस. एकदा रिवाइज करूया आपण. बेस्ड ऑन क्लॅरन्स डॅनहॉफ क्लासिफिकेशन, फर्स्ट वॉज इनोव्हेटिव्ह एंटरप्रिनर म्हणजे सतत काहीतरी क्रिएटिव्ह, दे थिंक क्रिएटिव्ह अँड दे डू क्रिएटिव्ह. नेक्स्ट इज इमिटेटिव्ह एंटरप्रिनर म्हणजे काय सांगितलं एका शब्दात मी, येस कॉपीकॅट असते, दुसऱ्यांच्या आयडियाज टेक्निक्स कॉपी करतात. नेक्स्ट इज ड्रोन एंटरप्रिनर. ड्रोन एंटरप्रिनर म्हणजे काय? जसं चल रहा है वैसे चलने दो, काही चेंजेस करायचे नाही, जुन्या ज्या टेक्निक्स आहेत त्याच फॉलो करताय. सेम ॲज फॅबियन एंटरप्रिनर. ओके, कळलंय सगळ्यांना? लेट्स गो फर्दर. नेक्स्ट पॉइंट इज अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ बिझनेस. फर्स्ट इज इंडस्ट्रियल एंटरप्रिनर. इंडस्ट्रियल एंटरप्रिनर इज अन एंटरप्रिनर हू इज इन टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ प्रोडक्ट. इंडस्ट्रियल एंटरप्रिनर म्हणजे काय? जो मॅन्युफॅक्चरिंग करतो प्रोडक्टचा, प्रोडक्ट प्रोड्यूस करतो, फॅक्टरी रन करतो, त्याला इंडस्ट्रियल एंटरप्रिनर म्हणतात. ही आयडेंटिफाईज द नीड्स अँड वॉन्ट्स ऑफ कस्टमर्स अँड अकॉर्डिंगली मॅन्युफॅक्चर्स प्रोडक्ट्स टू सॅटिस्फाय दीज नीड्स अँड वॉन्ट्स. तो कस्टमर्सच्या ज्या काही नीड्स आहेत, वॉन्ट्स आहेत, डिमांड्स आहेत, तो आयडेंटिफाय करतो, आधी त्यांचा शोध घेतो आणि त्याच्यानुसार तो आपला प्रोडक्ट प्रोड्यूस करतो. म्हणजे त्यांच्या नीड्स ज्या आहेत त्या सॅटिस्फाय होतील कस्टमर्स. An industrial entrepreneur is essentially a manufacturer. आधी सांगितलं मी तसं, तो मॅन्युफॅक्चरच असतो, तो फक्त मॅन्युफॅक्चरिंग करतो. आयडेंटिफाईज द नीड ऑफ कस्टमर्स अँड टेलर्स अ प्रोडक्ट. कस्टमर्सच्या ज्या काही नीड्स असतील त्या शोधतो, त्यांचा शोध घेतो, त्याच्यानुसार तो आपला प्रोडक्ट तयार करतो. कन्वर्ट्स इकॉनॉमिक अँड टेक्नॉलॉजिकल रिसोर्सेस इन टू प्रॉफिटेबल व्हेंचर्स. त्याचे जे काही इकॉनॉमिक आणि टेक्नॉलॉजिकल रिसोर्सेस म्हणजे लँड, लेबर, कॅपिटल, मशीन जे काही असेल तो ते प्रॉफिटेबल ह्याच्यात कन्वर्ट करतो, म्हणजे त्याच्यातून तो प्रॉफिट कमवतो. मॅन्युफॅक्चरर ऑफ लेदर प्रोडक्ट्स, टेक्सटाईल्स, इलेक्ट्रॉनिक्स, फूड आयटम्स एक्सेट्रा आर द एक्झाम्पल्स ऑफ इंडस्ट्रियल एंटरप्रिनर. कळलं? नेक्स्ट इज बिझनेस एंटरप्रिनर. अ बिझनेस एंटरप्रिनर इज वन हू कन्सिव्ह्स द आयडिया ऑफ अ न्यू प्रोडक्ट ऑर सर्व्हिस अँड देन ट्रान्सलेट इट इन टू रियालिटी. बिझनेस एंटरप्रिनर म्हणजे काय? तो स्वतः एक आयडिया तयार करतो किंवा तो स्वतः इमॅजिन करतो एखादी आयडिया, तो स्वतः क्रिएट करतो आणि त्याच्यानुसार तो आपला बिझनेस रियालिटी म्हणते आणतो. म्हणजे एखादी प्रोडक्ट बनवायचं किंवा एखादी सर्व्हिस कशी आपण प्रोव्हाइड करायची हे तो सगळं आधी इमॅजिन करतो, डोक्यात प्रिपेअर करतो, त्याच्यानंतर तो ते रियालिटीमध्ये आणतो. म्हणजे खरोखर तो ते प्रोडक्ट मार्केटमध्ये आणतो किंवा ती सर्व्हिस मार्केटमध्ये आणतो. अ बिझनेस एंटरप्रिनर क्रिएट्स अन आयडिया प्रोडक्ट ऑर सर्व्हिस, क्रिएट्स अ बिझनेस. आयडिया क्रिएट करून त्याच्यातून तो आयडियावरून बिझनेस क्रिएट करतो. टॅप्स प्रोडक्शन अँड मार्केटिंग. ऑब्व्हियसली प्रोडक्शन आणि मार्केटिंग करावंच लागेल, त्याला बिझनेस आहे म्हटलं. क्रिएट स्मॉल ऑर बिग इस्टॅब्लिशमेंट म्हणजे जे काही त्याच्या बिझनेसमध्ये फॉल्ट्स असतील किंवा काही चुकत असेल तर तो ते इस्टॅब्लिश करतो, रिन्यू करतो किंवा त्याचे चेंजेस करतो बिझनेस चांगला होण्यासाठी. फॉर एक्झाम्पल प्रिंटिंग प्रेस, बुटिक्स. बुटिक इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल फॉर दिस, कारण ते स्वतः आयडियाज आणतात, स्वतः ड्रेसिंग ते डिझाईन करतात आणि त्याच्यानुसार ते ड्रेस रियालिटीमध्ये आणतात. नेक्स्ट इज ट्रेडिंग एंटरप्रिनर. As the very name indicates, trading entrepreneur is concerned with the trading activities and is not concerned with manufacturing of products. Trading entrepreneur म्हणजे काय? ह्या ट्रेडिंग एंटरप्रिनर्स जे असतात त्यांचा मॅन्युफॅक्चरिंगशी काही संबंध नसतो, ते फक्त ट्रेडिंग म्हणजे मार्केटिंगकडे लक्ष देतात. कसं आपण एखाद्या प्रोडक्टचं मार्केटिंग करू शकतो, कसं लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, इथे ते फक्त कॉन्सन्ट्रेट करतात. He identifies potential markets, estimate demands and generates interest among buyers to purchase a product.
पोटेन्शियल मार्केट म्हणजे कुठल्या मार्केटमध्ये कुठलं प्रोडक्ट चालेल, लोकांचे डिमांड काय आहे त्या मार्केटमध्ये, लोकांमध्ये इंटरेस्ट कसा निर्माण करता येईल एखाद्या प्रोडक्ट विषयी, हे फक्त तो बघतो. दस अ ट्रेडिंग एंटरप्रेन्युअर इज अ पर्सन हु इज नॉट कन्सर्न विथ मॅन्युफॅक्चरिंग बट ओनली अंडरटेक्स ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज. त्याचा मॅन्युफॅक्चरिंगची काही संबंध नसतो, तो फक्त ट्रेडिंग मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज अंडरटेक करतो. स्टिम्युलेट्स डिमांड फॉर प्रोडक्ट लाईन अमंग बायर्स. डिमांड किती म्हणजे एखाद्या प्रोडक्ट साठी किती डिमांड आहे हे तो सगळं लेआउट काढतो त्याच्यानुसार. एक्झाम्पल रिटेलर्स, होलसेलर्स, इस्टेट एजंट्स अँड सो ऑन. रिटेलर्स इज द बेस्ट एक्झाम्पल. ऑब्विसली ते आपल्याला कन्व्हिन्स करत असतात की तुम्ही हे प्रोडक्ट घ्या, हे चांगलं आहे, आपण एक्सपिरियन्स घेतलाच असेल सगळ्यांनी. नेक्स्ट इज ऍग्रिकल्चरल एंटरप्रिनर. An agricultural entrepreneur is the one who undertakes business related to agricultural activities. Agricultural entrepreneur म्हणजे असा entrepreneur जो फक्त agriculture शी related activities करतो. म्हणजे these includes raising and marketing of crops, use of farm equipments, fertilizers and other inputs of agriculture. Fertilizers चा business, even farm equipments, use of farm equipment. Agriculture मध्ये जो work करतो, agriculture शी related जो work करतो त्याला आपण ऍग्रिकल्चरल एंटरप्रिनर म्हणतो. दीज एंटरप्रिनर्स आर कॉमनली फाउंड इन डेअरी, हॉरिकल्चर, फ्लोरिकल्चर, प्लांटेशन एटसेट्रा. अशा वर्कर्स आपण कॉमनली डेअरी मध्ये हॉरिकल्चर, फळ शेती, फुल शेती, फ्लोरिकल्चर, प्लांटेशन ऑफ ट्रीज या सगळ्या एरियाज मध्ये बघतो जनरली. सेकंड पॉइंट कळलाय सगळ्यांना. अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ बिझनेस, फर्स्ट इज इंडस्ट्रियल एंटरप्रिनर. इंडस्ट्रियल एंटरप्रिनर काय करतो, फक्त मॅन्युफॅक्चर करतो. ओके, नेक्स्ट इज बिझनेस एंटरप्रिनर. बिझनेस एंटरप्रिनर काय करतो, स्वतः क्रिएटिव्हिटी करतो, स्वतःच्या क्रिएटिव्हिटी वरून बिझनेस क्रिएट करतो. नेक्स्ट इज ट्रेडिंग एंटरप्रिनर. ते काय करतात, ट्रेडिंग एंटरप्रिनर फक्त मार्केटिंग करतात, त्यांचा मॅन्युफॅक्चरिंगशी काहीच संबंध नसतो. आणि ऍग्रिकल्चरल एंटरप्रिनर काय करतात, ऍग्रिकल्चर रिलेटेड ऍक्टिव्हिटीज ज्या काही असतात जे ते करतात त्या पर्सनना ऍग्रिकल्चरल एंटरप्रिनर म्हणतात. ऑनलाईन स्टुडंट कळलंय सगळ्यांना? नेक्स्ट पॉइंट इज अकॉर्डिंग टू द यूज ऑफ टेक्नॉलॉजी. फर्स्ट इज टेक्निकल एंटरप्रिनर. The strength of technical entrepreneur, the strength of a technical entrepreneur is in his skill in production techniques. टेक्निकल एंटरप्रिनरची जी स्किल असते, जी त्याची मेन स्ट्रेंथ आहे, ती त्याची स्किल आहे. म्हणजे त्याचं जे कौशल्य आहे टेक्निक्स मध्ये किंवा टेक्निकल वर्क मध्ये जे काही त्याने शिकलेलं आहे, जे काही त्याचं स्किल आहे, ते त्याची मेन स्ट्रेंथ आहे. ही कॉन्सन्ट्रेट्स मोर ऑन प्रोडक्शन दॅन ऑन मार्केटिंग. टेक्निकल एंटरप्रिनर प्रोडक्शन मध्ये जास्त लक्ष देतो मार्केटिंग पेक्षा. ही पजेसेस क्राफ्ट्समॅन स्किल विच इज डेमॉन्स्ट्रेटेड इन प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड रेंडरिंग ऑफ सर्व्हिसेस. क्राफ्ट्समॅन स्किल म्हणजे कारागीरचे कौशल्य, त्याचे जे काही कौशल्य असतं, त्याचे जे काही स्किल्स आहेत, त्याच्यातून तो गुड्स किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. ओके, नेक्स्ट इज नॉन टेक्निकल. नॉन टेक्निकल इज कम्प्लिटली वाईस वर्सा, म्हणजे कम्प्लिटली अपोजिट टू द टेक्निकल. अनलाईक टेक्निकल एंटरप्रिनर, नॉन टेक्निकल एंटरप्रिनर इज नॉट कन्सर्न विथ द टेक्निकल ऍस्पेक्ट ऑफ द प्रोडक्ट. त्या प्रोडक्टचा टेक्निकल ऍस्पेक्ट काय, ते कसं बनलं, त्याच्या टेक्निक्स काय, त्याच्याशी त्याचा काही संबंध नसतो नॉन टेक्निकल एंटरप्रिनरचा. रादर ही स्पेंड्स मोर टाइम इन डेव्हलपिंग, मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युटिंग स्ट्रॅटेजीज टू प्रमोट हिज बिझनेस. म्हणजे तो मार्केटिंग मध्ये गुड्सचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं, लोकांपर्यंत कसं ते प्रोडक्ट पोहोचवायचं, याच्याकडे तो जास्त लक्ष देतो. हिज टार्गेट इज नॉट टू चेंज प्रोडक्शन टेक्निक्स बट टू इन्क्रीज द डिमांड ऑफ द प्रोडक्ट इन विच ही इज डीलिंग. त्याचं टार्गेट हे नसतं की आपण प्रोडक्शनचा टेक्निक्स चेंज करावा, प्रोडक्शन चेंज करावं, किंवा जी काही प्रोडक्शनची मेथड प्रोसेस चाललेली आहे त्याच्यात काही चेंजेस करावे. त्याचं फक्त एवढंच टार्गेट असतं की मार्केटमध्ये आपल्या प्रोडक्ट, म्हणजे तो जे प्रोडक्ट विकतोय
त्याची डिमांड कशी वाढेल ह्याच्याकडे तो जास्त कॉन्सन्ट्रेट करतो. लोकांना ते प्रोडक्ट कसं जास्त आवडेल ओके त्याच्याकडे त्याचं जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं रादर दॅन इन द टेक्निक्स ऑफ द प्रोडक्ट. नेक्स्ट इज प्रोफेशनल एंटरप्रेनर. दीज एंटरप्रेनर्स आर एक्सपर्ट्स इन कंपनी प्रमोशन. हे जे प्रोफेशनल एंटरप्रेनर असतात ते फक्त एखाद्या कंपनी किंवा एखाद्या बिझनेसच्या प्रमोशन मध्ये इंटरेस्टेड असतात. दे एस्टॅब्लिश न्यू एंटरप्राइजेस ऍज देअर फुल टाइम प्रोफेशन. ते फक्त लोकांपर्यंत न्यू एंटरप्राइजेस न्यू जो काही बिझनेस आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करतात इंट्रोड्यूस करण्याचं काम करतात हेच त्यांचं फुल टाइम प्रोफेशन असतं. इन अदर वर्ड्स दे फ्लोट द बिझनेस युनिट बट दे डू नॉट वॉन्ट टू मॅनेज ऑर ऑपरेट इट. ते बिझनेस इंट्रोड्यूस करतात ते बिझनेसला मार्केटमध्ये आणून देतात ते प्रोडक्ट सगळ्यांपर्यंत पोहोचवतात बट त्यांना ते मॅनेज म्हणजे तो बिझनेस मॅनेज किंवा ऑपरेट करायचा नसतो स्वतः चालवायचा नसतो तो बिझनेस. वन्स द बिझनेस इज एस्टॅब्लिश दे डिस्पोज इट ऑफ. म्हणजे एकदा बिझनेस मार्केटमध्ये आला लोकांपर्यंत ते प्रोडक्ट पोहोचलं त्यांचं की त्याच्यानंतर ते तो बिझनेस ओनरच्या भरोश्यावर सोडून देतात त्यांचं काम तिथे झालेलं असतं. ओके हा पॉइंट क्लिअर झालाय. Yes, ma'am. Yes. Yes. Okay. काय बघितलं आपण या पॉइंट मध्ये काय बघितलं अरे सांगा. अकॉर्डिंग टू द टेक्नॉलॉजी टेक्निकल एंटरप्रेनर ते फक्त काय करतात प्रोडक्शन मध्ये त्यांचा इंटरेस्ट असतो मार्केटिंग कडे ते एवढं लक्ष देत नाही. प्रोडक्शनच्या ज्या काही टेक्निक्स असतात त्यांच्यात त्यांना जास्त इंटरेस्ट असतो आणि त्यांचा स्ट्रेंथ हीच त्यांची म्हणजे त्यांचे जे टेक्निकल स्किल असतं हीच त्यांची मेन स्ट्रेंथ आहे. नॉन टेक्निकल मध्ये कम्प्लिटली वाईस वर्सा त्यांना प्रोडक्शनच्या टेक्निकशी काही घेणं देणं नसतं ते फक्त मार्केटिंग करतात डिस्ट्रीब्युशन करतात. आणि थर्ड इज प्रोफेशनल एंटरप्रेनर ते काय करतात प्रमोशन करतात मार्केटमध्ये एखादा नवीन बिझनेस असेल तो इंट्रोड्यूस करून देतात ऍडव्हर्टायझिंग कंपनी. नेक्स्ट इज अकॉर्डिंग टू द स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट फर्स्ट जनरेशन और फाउंडर एंटरप्रेनर. वर्डवरून आपल्याला थोडंफार लक्षात येतच असेल दीज एंटरप्रेनर्स आर द फाउंडर्स ऑफ द बिझनेस. हे जे एंटरप्रेनर्स असतात ज्याला आपण फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर किंवा फाउंडर एंटरप्रेनर म्हणतो ते बिझनेस फाउंडर असतात त्यांनी बिझनेस स्टार्ट केलेला असतो. दे आर द वन्स हु डू नॉट पजेस एनी एंटरप्रिन्युरियल बॅकग्राऊंड. त्यांचा कुठलाच बिझनेस रिलेटेड बॅकग्राऊंड नसतो म्हणजे ते नवीनच त्यांनी स्टार्ट केलेला असतो असं नाहीये की त्यांचे वडील त्यांचे आजोबा वगैरे बिझनेस करत होते बिझनेस रिलेटेड कुठलाच बॅकग्राऊंड नसतो त्यांचा. दे स्टार्ट बिझनेस युनिट बाय मीन्स ऑफ देअर ओन इनोव्हेशन स्किल्स. ते बिझनेस स्टार्ट करतात स्वतःच्या क्रिएटिव्हिटीवरती स्वतः इनोव्हेट करतात बिझनेस आणि त्याच्या स्वतःच्या स्किलवरतीच ते बिझनेस स्टार्ट करतात. फॉर एक्झाम्पल धीरूभाई अंबानी ऑफ द रिलायन्स ग्रुप दिस इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर दिस. रिलायन्स ग्रुप धीरूभाई अंबानी त्यांचं काहीच बॅकग्राऊंड नव्हतं बिझनेस रिलेटेड त्यांनी स्वतः रिलायन्स ग्रुप ऑफ कंपनी स्टार्ट केलंय आणि स्वतः ते सगळं इस्टॅब्लिश केलंय. आता आपण बघतोच आहे किती मोठी कंपनी आहे ती. सेकंड जनरेशन एंटरप्रेनर्स आर दोज एंटरप्रेनर्स हु इनहेरिट द फॅमिली बिझनेस. सेकंड जनरेशन एंटरप्रेनर आपण कोणाला म्हणतो जे आपला जो फॅमिली बिझनेस चालला आहे आधीपासून तोच ते कंटिन्यू करतात म्हणजे त्यांचे वडील आजोबा त्यांचे आजोबा जे काही करत असतील तोच बिझनेस ते पुढे कंटिन्यू करतात. इन अदर वर्ड्स दे इनहेरिट द बिझनेस फ्रॉम देअर फादर्स अँड फोर फादर्स. त्यांचा जो बिझनेस चाललेला असतो आपण म्हणतो ना खानदानी बिझनेस टाईप्स तसं ते जसं चाललेलं आहे तसंच पुढे चालवत आहे. नेक्स्ट इज क्लासिकल एंटरप्रिनर. अ क्लासिकल एंटरप्रिनर इज अ स्टेरोटाईप एंटरप्रिनर हुज एम इज टू मॅक्झिमाइज हिज इकॉनॉमिक रिटर्न्स ऍट अ लेवल कन्सिस्टंट विद द सर्वायवल ऑफ द युनिट बट विथ ऑर विदाउट अन एलिमेंट ऑफ ग्रोथ. क्लासिकल एंटरप्रिनर म्हणजे काय त्याला फक्त इकॉनॉमिक रिटर्न्स जे असतात इकॉनॉमिक रिवॉर्ड्स जे असतात त्याच्याशी त्याचे ते मॅक्झिमाइज करण्याचा तो प्रयत्न करतो. बिझनेस ग्रो करण्यापेक्षा बिझनेस मार्केटमध्ये सर्वाईव्ह कसा करेल ह्याच्याकडे तो जास्त कॉन्सन्ट्रेट करतो कारण बिझनेस टिकणं जास्त इम्पॉर्टंट आहे ग्रोथ होण्यापेक्षा. जर बिझनेस टिकलाच नाही तर ग्रोथचा पुढची स्टेप प्रश्नच येत नाही.
Such an entrepreneur is concerned about maintaining loyal customers and fulfilling marketing needs. असे जे एंटरप्रिनर्स असतात ते फक्त कस्टमर सॅटिस्फॅक्शन कडे जास्त लक्ष देतात, म्हणजे लॉयल कस्टमर. आपल्याकडे जे कस्टमर आहेत ते नेहमी आपल्याकडेच आले पाहिजेत, दुसरी कुठे गेले नाही पाहिजेत. असं करून ते मार्केटच्या नीड्स फुलफिल करतात. मार्केटमध्ये काय नीड्स आहेत त्यानुसार ते प्रोडक्ट आपल्या शॉपमध्ये आणतात, त्यानुसार ते बिझनेस चालवतात. अशा याला क्लासिकल एंटरप्रिनर असं म्हणतात. नेक्स्ट इज मॉडर्न एंटरप्रिनर. A modern entrepreneur is one who undertakes business to satisfy the contemporary demands of the market. Modern entrepreneur म्हणजे काय, तो business ह्याच्यासाठी चालू करतो की ज्या contemporary demands आहेत, म्हणजे आता कसं आपल्या तर daily styles, daily trends बदलत असतात, रोज काही ना काही नवीन येत असतं. कुठलंही तुम्ही एक्झाम्पल घ्या, क्लोथ्स घ्या, परफ्युम्स, एनिथिंग एनिथिंग, डेली काही ना काही येत असतं, नवीन नवीन ट्रेंड्स येत असतात. तर त्या डिमांड्स फुलफिल करण्यासाठी मॉडर्न एंटरप्रिनर्स आपला बिझनेस स्टार्ट करतात. ही अंडरटेक्स दोज वेंचर्स विच सूट द करंट सोशिओ कल्चरल ट्रेंड्स. म्हणजे तो तसंच प्रोडक्ट घेतात किंवा तसंच त्याचनुसार बिझनेस स्टार्ट करतात की सोशिओ कल्चरल, म्हणजे आत्ता जे ट्रेंड चालू आहे, आत्ता जी स्टाईल चालू आहे, त्याच्यानुसार ते आपला बिझनेस एस्टॅब्लिश करतात, लोकांपर्यंत प्रोडक्ट पोहोचवतात. कारण सगळ्यांना, कुणाला ट्रेंडिंग प्रोडक्ट नाही पाहिजे, सगळ्यांनाच पाहिजे. सो त्याच्यातून ते आपला बिझनेस एस्टॅब्लिश करतात. आपण कळलाय सगळ्यांना ऑनलाईन स्टुडंट? येस मॅम. ओके. काय बघितलं आपण आता? फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर, दे आर फाउंडर ऑफ द बिझनेस and they don't have any business related background. They start on their own with their ideas. Next is second generation entrepreneur. Second generation entrepreneur manje tancha jo family business asto to te pude continue kartat. Third is classical entrepreneur. Classical entrepreneur kay kartat, they concentrate on survival of the business rather than growth of the business. Next is modern entrepreneur. Modern entrepreneur trend, जो काही ट्रेंड चाललाय, ज्या काही लोकांचा नवीन डिमांड आहेत, त्याच्यानुसार आपला बिझनेस एस्टॅब्लिश करतात, स्टार्ट करतात. नेक्स्ट पॉइंट इज अकॉर्डिंग टू द एरिया. फर्स्ट इज अर्बन एंटरप्रिनर. सच एंटरप्रिनर ओन्स अ बिझनेस दॅट कॅटर्स टू द सिटी लाईफ ऑर ओन्स अ बिझनेस लोकेटेड इन अ सिटी. अर्बन एंटरप्रिनर म्हणजे काय, जो बिझनेस सिटीमध्ये लोकेटेड आहे, जो जे शॉप किंवा जो काही बिझनेस असेल तो सिटीमध्ये असेल, अर्बन एरियाज मध्ये असेल. म्हणजे सिटी म्हणजे आपल्याला सिटी लेवलचा जो बिझनेस असेल त्याला आपण अर्बन एंटरप्रिनर म्हणू. एक्झॅक्टली वाईस वर्सा रुरल एंटरप्रिनर, जो बिझनेस विलेज लेवलला असेल त्याला आपण रुरल एंटरप्रिनर म्हणू. हे तर कॉमन आहे, म्हणजे कॉमन सेन्स आहे. अर्बन असेल, अर्बन म्हटलं एंटरप्रिनर तर सिटी लेवलला त्याचा बिझनेस आहे, रुरल एंटरप्रिनर म्हटलं तर विलेज लेवलला त्याचा बिझनेस आहे. ओके. नेक्स्ट इज अकॉर्डिंग टू द मोटिवेशन. फर्स्ट इज प्युअर एंटरप्रिनर. अ प्युअर एंटरप्रिनर इज वन हु मे ऑर मे नॉट पजेस अन एप्टिट्यूड फॉर एंटरप्रिनरशिप बट इज इंटरेस्टेड इन गेटिंग इकॉनॉमिक रिवॉर्ड्स दॅट इज प्रॉफिट फ्रॉम द बिझनेस वेंचर्स. प्युअर एंटरप्रिनर म्हणजे काय, ते फक्त इकॉनॉमिक रिवॉर्ड साठी बिझनेस स्टार्ट करतात किंवा बिझनेस चालू ठेवतात. प्रॉफिट फ्रॉम द बिझनेस वेंचर्स, त्यांचे जे काही वेंचर्स असतील, त्यांचे जे काही उपक्रम असतील, ज्या काही ऍक्टिव्हिटीज चालल्या असतील, त्याच्यातून त्यांना प्रॉफिट मिळायला पाहिजे, ह्याच्यासाठीच ते त्यांचा बिझनेस चालू ठेवतात. सच अन एंटरप्रिनर इज स्टेटस कॉन्शियस अँड वॉन्ट्स रेकॉग्निशन. असे जे एंटरप्रिनर्स असतात ते आपल्या स्टेटस विषयी, आपली लेवल, म्हणजे आपण कुठे आहोत मार्केटमध्ये, कुठे आपण स्टँड करतो, त्याच्याविषयी ते खूप कॉन्शियस असतात. त्याची खूप त्यांना काळजी लागलेली असते की आपला स्टेटस मार्केटमध्ये राहायला पाहिजे. दस अ प्युअर एंटरप्रिनर इज अन इंडिव्हिज्युअल मोटिवेटेड बाय सायकोलॉजिकल अँड इकॉनॉमिक रिवॉर्ड्स. प्युअर एंटरप्रिनर म्हणजे तो असा एक इंडिव्हिज्युअल असतो जो सायकोलॉजिकल आणि इकॉनॉमिकल रिवॉर्ड्स पासून मोटिवेटेड झालेला असतो. म्हणजे जे काही त्याला रिवॉर्ड्स मिळतात त्याच्यातून तो मोटिवेट होऊन आपला बिझनेस चालवतो. टेक्स अप ऍक्टिव्हिटी फॉर पर्सनल सॅटिस्फॅक्शन इन वर्क, इगो अँड स्टेटस. तो अशाच ऍक्टिव्हिटी
चालू करतो किंवा स्टार्ट करतो जे त्याला पर्सनल सॅटिस्फॅक्शन देतील, त्याच्या वर्कला सॅटिस्फॅक्शन देतील, त्याच्या इगोला स्टेटसला सॅटिस्फाईड असतील, अशाच तो ऍक्टिव्हिटी आपला बिझनेस मध्ये स्टार्ट करतो. नेक्स्ट इज इंड्यूस्ड एंटरप्रेन्युअर. Induced entrepreneurs are those who start business because they are offered incentives, subsidies, assistance and facilities offered by the government. Induced entrepreneur म्हणजे काय? Induced entrepreneur असे entrepreneur असतात ज्यांना government करून facilities provide झालेल्या असतात, म्हणजे government subsidies किंवा ज्या काही facilities business साठी convenience असलेल्या facilities ज्या काही government provide करतो त्या फॅसिलिटीज घेऊन लोक बिझनेस स्टार्ट करतात. मोस्ट ऑफ द एंटरप्रिनर्स हू एंटर इन टू बिझनेस आर इंड्यूस्ड एंटरप्रिनर्स. मोस्ट ऑफ द जे काही एंटरप्रिनर असतात, म्हणजे जास्तीत जास्त जे मोस्ट आपण बघितलं सगळ्या एंटरप्रिनर्स कंपॅरिझन करून, मोस्ट ऑफ द एंटरप्रिनर्स हे या फॅसिलिटीमुळेच बिझनेसमध्ये आलेले असतात. या ही गव्हर्नमेंटकडून फॅसिलिटी मिळाल्यामुळेच त्यांनी बिझनेस स्टार्ट केलेला असतो. Thus, an induced entrepreneur is an individual who is induced to take up entrepreneurial tasks. Induced entrepreneur. Actually, starting. Continue. Is an individual individual who is induced to take up entrepreneurial tasks. This is due to assistance and facilities provided by the government to promote entrepreneurship. Such as tax concessions, low rate of interest, reservation of products, small industry, etc. म्हणजे गव्हर्नमेंट कडून ज्या काही फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या असतात त्याच्यातूनच हा बिझनेस वरती आलेला असतो. फॅसिलिटीज लाईक टॅक्स मध्ये कन्सेशन देणं, रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो कमी करणं, रिझर्वेशन ऑफ प्रोडक्ट, स्मॉल इंडस्ट्रीज एटसेट्रा. फॉर एक्झाम्पल वुमन एंटरप्राइजेस. नेक्स्ट इज मोटिवेटेड एंटरप्रिनर. These entrepreneurs are motivated by the desire for self-fulfillment. They do what they feel is right. हे जे एंटरप्रिनर्स असतात ते सेल्फ फुलफिलमेंट साठी, म्हणजे त्याच्याकडून ते मोटिवेटेड झालेले असतात. त्यांचं जे स्वप्न असतं सेल्फ फुलफिलमेंट, स्वतःसाठी जे करायचं, म्हणजे स्वतःसाठी काहीतरी करायचं जे स्वप्न असतं त्याच्यातून ते मोटिवेटेड झालेले असतात. दे डू वॉट दे फील इज राईट. ते हेच करतात, म्हणजे त्यांना जे वाटतं की ही गोष्ट बरोबर आहे तर ते तीच गोष्ट करतात. ते दुसऱ्यांच्या बोलण्यावरून इन्फ्लुएन्स होत नाही, दुसऱ्याच ऐकत नाही. नेक्स्ट इज स्पॉन्टेनियस एंटरप्रिनर. दीज एंटरप्रिनर्स स्टार्ट बिझनेस बाय नॅचरल टॅलेंट्स अँड पर्सनल क्वालिटीज. दे आर कॉन्फिडंट अँड बोल्ड. हे जे एंटरप्रिनर्स असतात ते नॅचरल टॅलेंटवरती, स्वतःकडे ज्या नॅचरल क्वालिटीज असतात त्याच्यावरती आपला बिझनेस स्टार्ट करतात. ते दिसायला खूप कॉन्फिडंट बोल्ड असतात, त्यांची पर्सनॅलिटी खूप बोल्ड असते, त्याला आपण स्पॉन्टेनियस एंटरप्रिनर म्हणतो. काय बघितलं आपण आता? अकॉर्डिंग टू व्हॉट? अकॉर्डिंग टू मोटिवेशन. फर्स्ट इज पियर एंटरप्रिनर. त्याच्यात काय बघितलं आपण? पियर एंटरप्रिनर मध्ये काय बघितलं आपण? ते इकॉनॉमिक रिवॉर्ड साठी त्यांचा बिझनेस स्टार्ट करतात. ते त्यांचे स्टेटस कॉन्शियस असतात. ओके, त्यांच्या रेकॉग्निशनचा त्यांना खूप फरक पडतो. नेक्स्ट इज इंड्यूस्ड एंटरप्रिनर. इंड्यूस्ड एंटरप्रिनर हे गव्हर्नमेंट फॅसिलिटीज ज्या मिळतात त्याच्यातून ते आपला बिझनेस स्टार्ट करतात, त्यांना आपण इंड्यूस्ड एंटरप्रिनर म्हणतो. नेक्स्ट इज मोटिवेटेड एंटरप्रिनर. दे डू व्हॉट दे फील इज राईट. ते सेल्फ मोटिवेटेड असतात. नेक्स्ट इज स्पॉन्टेनियस एंटरप्रिनर्स, म्हणजे त्यांच्याकडे जे नॅचरल टॅलेंट असतं त्याच्यावरती ते आपला बिझनेस स्टार्ट करतात. ऑनलाईन स्टुडंट्स कळलंय सगळ्यांना? भारी प्रेझेंटेशन. नेक्स्ट इज अदर टाइप्स. फर्स्ट इज द विजनरी एंटरप्रिनर. दीज एंटरप्रिनर्स आर ड्रिव्हन बाय अ डिझायर टू चेंज द वर्ल्ड. हे एंटरप्रिनर्स म्हणजे त्यांची अशी इच्छा असते, त्यांचं असं स्वप्न असतं की ते पूर्ण वर्ल्ड चेंज करू शकतात. द की क्वालिटीज ऑफ विजनरी एंटरप्रिनर्स इन्क्लूड इमॅजिनेशन, सीईंग बिगर पिक्चर, इगोइझम अँड अट्रॅक्टिंग ब्रिलियंट फॉलोअर्स. त्यांच्या ज्या मेन क्वालिटीज असतात ते इमॅजिनेशन असतात. ते खूप जास्त इमॅजिन करतात,
खूप चांगले चांगले गोष्टी इमॅजिन करू शकतात. दे कॅन सी बिगर पिक्चर्स, इगोइझम अँड अट्रॅक्टिंग ब्रिलियंट फॉलोअर्स. त्यांची पर्सनॅलिटी खूप अट्रॅक्टिव्ह असते, ते ब्रिलियंट फॉलोअर्स अट्रॅक्ट करू शकतात. फॉर एक्झाम्पल स्टीव्ह जॉब्स, हुज विजन मेड ट्रान्सफॉर्मेटिव्ह प्रोडक्ट्स लाईक द आयफोन अँड द आयट्यून्स स्टोअर अँड सो टर्न्ड ऍपल इन टू द वर्ल्ड्स लार्जेस्ट कंपनी. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ऍपल कोण किती फेमस आहे सगळीकडे. सो दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द विजनरी एंटरप्रिनर. नेक्स्ट इज द अपॉर्च्युनिस्ट एंटरप्रिनर. An opportunist is the one who recognizes an opportunity and moves quickly to capitalize on it. Opportunist entrepreneur म्हणजे काय? एखादी अपॉर्च्युनिटी जो अपॉर्च्युनिटी जर समोर आली असेल तर ती सोडत नाही, ती लगेच कॅप्चर करतो आणि क्विकली त्याच्यावरती कॅपिटलाइज म्हणजे लगेच त्याच्यानुसार तो त्याचं वर्क स्टार्ट करतो. Opportunists are positive people, ते खूप पॉझिटिव्ह लोक असतात. Opportunist entrepreneurs are those who find and take advantage of opportunities. अपॉर्च्युनिस्ट एंटरप्रिनर्स जे असतात ते सतत काही ना काहीतरी अपॉर्च्युनिटी शोधत असतात, त्याच्या शोधात असतात आणि अपॉर्च्युनिटी मिळाली की लगेच त्याचा ऍडव्हान्टेज घेत. मेनी एंटरप्रिनर्स गेट देअर स्टार्ट दिस वे. मोस्ट ऑफ द एंटरप्रिनर्स अशाच प्रकारे स्टार्ट घेतात. एखादी अपॉर्च्युनिटी समोर आल्यावरती लगेच ती ग्रॅप करतात आणि त्याच्यानुसार आपला बिझनेस स्टार्ट करतात. नेक्स्ट इज सोशल एंटरप्रिनर. ए सोशल एंटरप्रिनर इज समवन who recognizes a social problem and uses entrepreneurial principles to organize, create and venture to make social change. Social entrepreneur hai yachyasathi astat ki entrepreneur mhanje business related je kai principles ahet te organize karun te create karun te lokanna kase useful hotil, social work sathi kase useful hotil hyancha kade tacha jast laksh asta. Social worker astat in short social entrepreneur mhanje. Next is specialist entrepreneur. Specialist entrepreneurs usually build and develop business around a skill. Specialist entrepreneur असतात ते त्यांच्या स्पेशल स्किल्स वरती usually त्या स्किल वरतीच आपला बिझनेस डेव्हलप करतात. Their businesses and the ability to deliver are based on strong expertise. त्यांचा जो बिझनेस असतो त्यांची जे abilities असतात त्या सगळ्या स्ट्रॉंग एक्सपर्टाईज म्हणजे ऍडवाइस, स्ट्रॉंग ऍडवाइस, एक्सपर्ट लोक जे ऍडवाइस देतात त्याच्यावरती बेस्ड असतो. दे टेंड टू बी फोकस्ड, मेथॉडिकल अँड मोटिवेटेड. ते फोकस्ड असतात, त्यांच्या मेथड्स एकदम करेक्ट असतात, त्या मेथडनुसारच ते त्यांचा बिझनेस चालवतात आणि नेहमी ते मोटिवेटेड असतात. सो दीज आर स्पेशलिस्ट एंटरप्रिनर. आपण कळलाय सगळ्यांना काय बघितलं आपण? अदर टाइप्स मध्ये फर्स्ट काय बघितलं? ओके, पॉइंट काय? द विजनरी एंटरप्रिनर जे खूप इमॅजिनेशन, त्यांचं खूप स्ट्रॉंग असतं इमॅजिनेशन, बिगर पिक्चर सी करतात ते, अट्रॅक्टिंग ब्रिलियंट फॉलोअर्स ह्या त्यांच्या क्वालिटीज असतात. नेक्स्ट इज अपॉर्च्युनिस्ट एंटरप्रिनर. ते काय करतात? कुठलीच अपॉर्च्युनिटी सोडत नाहीत, प्रत्येक अपॉर्च्युनिटी ग्रॅप करायचा प्रयत्न करतात आणि त्याचा ऍडव्हान्टेज घेतात आपल्या बिझनेससाठी. नेक्स्ट इज सोशल एंटरप्रिनर. सोशल वर्कर असतात, सोशल जे काही वर्क असेल त्याच्यात त्यांना जास्त इंटरेस्ट असतो, ते तिथे जास्त लक्ष देतात. नेक्स्ट इज स्पेशलाइज्ड एंटरप्रिनर. त्यांचं असेट स्किल आहे, राईट? ते त्यांच्या स्किल्स वरतीच त्यांचा बिझनेस इस्टॅब्लिश करतात. एक्सपर्टच्या ऍडवाइस वरती त्यांचं ते फोकस्ड असतात, मेथॉडिकल असतात आणि मोटिवेटेड असतात. ओके, हा पण कळलाय सगळ्यांना ऑनलाईन? यस. ओके, थँक्यू. वेलकम. Thank you.